भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावं, 13 महिला उमेदवारांना संधी, नव्या चेहऱ्यांसह विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात, तर अनेकांची नावं यादीतून कट. ऐरोलीतून विद्यमान आमदार गणेश नाईक, घाटकोपरमध्ये राम कदम पुन्हा रिंगणात, तर मुरुडमध्ये मिहीर कोटेचा आणि कांदिवली पूर्वमध्ये अतुल भातखळकरांना भाजपचं तिकीट. मुंबईतून भाजपच्या 14 जागा जाहीर, वादग्रस्त वर्सोवा बोरिवली जागेवर पहिल्या यादीत उमेदवार नाही, तर वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार, मालाडमधून विनोद शेलारांना उमेदवारी. भाजपकडून कल्याण पूर्वच्या जागेवर सुलभा गायकवाडांना तिकीट, गणपत गायकवाड तुरुंगात असल्यानं पत्नी सुलभा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात. नाशिकात भाजपकडून 4 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट, नाशिक मध्येच्या देवयानी फरांदे मात्र वेटिंगवर, तर स्थानिकांच्या विरोधानंतरही राहुल आहेर, सीमा हिरेंना उमेदवारी. हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त झाल्यानं फुलंब्रेतून अनुराधा चव्हाणांना संधी, तर संभाजीनगर पूर्व विधानसभेत अतुल सावंतची उमेदवारी कायम. निवडून येतील तिथे आपले उमेदवार द्या, अर्ज भरा, कोणी माघार घ्यायची 29 तारखेला सांगतो, जरांगींचं विधान. शिवसंग्रामच्या ज्योती मेटे शरद पवारांच्या राष्ट्रवादी समाजकारणाला राजकारणाची जोड देण्यासाठी पक्षप्रवेश, ज्योती मेटेंची भूमिका, तर बीड विधानसभेसाठी प्रस्ताव दिल्याचीही माहिती. बघूयाचा विदर्भातील जागावाटपासंदर्भातील वाद विकोपाला, रमेश चेन्नीथलांच्या शिष्टाईनंतरही वाद कायमच, तर पवार आज काँग्रेस हायकमांडशी फोनवरून बोलणार, सूत्रांची माहिती. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 10वा आरोपी भगवत सिंहला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, सिद्दीकींवर गोळीबार करणाऱ्यांना शस्त्र पुरवल्याचा आरोप, बेलापूरमधून अटक.